हिंगोली जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीन उडीद कापूस हळद या पारंपरिक पिकासोबत सीताफळांच्या फळबागांना देखील मोठ्या प्रमाणावर यावर्षीच्या अतिपावसाचा फटका बसला आहे. सततच्या पावसामुळे सीताफळांच्या फुलांना बुरशी लागून फूल आणि कळ्या करपून गळून पडत आहेत. त्यामुळे लागलेली फळाची देखील मोठ्या प्रमाणावर गळती होत आहे. त्यामुळे सीताफळांच्या उत्पन्नात जवळपास 70 ते 80% या वर्षी घट झालेली दिसून येत असल्याचे शेतकरी सांगत आहेत. पावसाचे प्रमाण जास्त असल्यामुळे झाडावरील स्टॅम्प फांद्यांचे प्रमाण वाढले असून यंदा उत्पन्नात मोठी घट झाली असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शासनाने यावर काहीतरी आर्थिक मदत करावी अशी मागणी शेतकरी वर्गातून मोठ्या प्रमाणात जोर धरत आहे. या फळ्याविषयी सांगायचं झालं, फळाविषयी सांगायचं झालं तर याची जवळपास 6 वर्ष अगोदर लागवड केलेली आहे आणि 3 वर्षापासून याचं उत्पन्न सुरू झालेलं आहे. आणि यावर्षी जरा जास्त पाऊस असल्याच्यानं याची म्हणजे अशी फुकळीगळ आणि फळगळ नुकसान झालेली आहे आणि यावेळेसची माल कमी पकडलेला आहे. तुलनेत 75% जवळपास नुकसान झालेलं आहे. कारण मागच्या वर्षी 85,000 रुपयाला विकला होता, यावर्षी 30,000 रुपयाला विकला. ते पण असा धरून बांधून कसं तरी विकला, नाहीतर गेल्या वर्षी भरपूर माल आला होता. गजानन पवार, स्टार महाराष्ट्र न्यूज, हिंगोली.